अशोकनगर येथील श्रीकृष्णा चायनीज या हॉटेलमध्ये चायनीज खाण्यासाठी आलेल्या 7 मद्यपी टवाळखोरांनी किरकोळ कारणातून जोरदार हल्ला केला। सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टेबल खुर्च्यांची मोडतोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला। रविवारी रात्री टवाळखोरांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व कॅश काउंटर पलटी करून ड्रॉवर मधील गल्ल्यातून 11,000 रोकड घेऊन पलायन केले। रविवारी रात्री 8 बाहेरून दारू पिऊन आलेल्या 7 टवाळखोरांनी खाण्याची ऑर्डर दिली। ते आपापसात मोठमोठ्याने आवाज करून इतर ग्राहकांना त्रास होईल असे वर्तन करत होते। मालकाने त्यांना आरडा ओरड करू नका, फॅमिली व इतर ग्राहकांना त्रास होतो याचाच राग आल्यानं त्यांनी हुल्लडबाजी व गोंधळ घालत तोडफोड सुरू केली। या तोडफोडीत हॉटेलचे मोठे नुकसान केले। या हल्ल्याची तक्रार केली असता घटनास्थळी पोलीस आले। तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले। सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांना फुटेज देण्यात आले आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिक व हॉटेल चालक रमेश भट यांनी घटनेविषयी माहिती दिली। सर बैठे थे पहले 5 आए, वो लोग उन्होंने ऑर्डर दिया तो खा रहे थे, उसके बाद 4 फिर आए तो वो भी बैठे, उन्होंने भी ऑर्डर दिया वो भी खा रहे थे, फिर अल्लाह आपस में आप गाली गलौज एक दूसरे को गाली गलौज दे रहे थे माँ बहन के ऊपर। तो हम बोला हल्ला मत करो, फैमिली बैठी है, बोले उनके बराबर हम चढ़ थोड़े जा रहे, बोले ऐसे उनको रॉन्ग बोलने लगे। तो शांत बैठे बोले तो उतने मेरे काका आए तो काका को उल्टा सुल्टा बोलने लगे, डायरेक्ट टेबल कुर्सी बाहर फेंक दिया उन लोगों ने। पैसे भी मांगते और कभी बिल देते भी नहीं, कभी बोलेंगे 2-3 लेके जाएंगे तो 50-100 पकड़ा देते, देते नहीं। सातपूर पोलिसांना आव्हान देणाऱ्या या घटनेतील 7 तिघे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद आहे। दमबाजी करून दहशत निर्माण करणे, हॉटेलमध्ये कुरापती काढून दहशत माजून बिल न देणे, फुकटात खाणे हा त्यांचा धंदा असून पोलिसांचा गुन्हेगारावर अंकुश नसल्यानेच गुन्हेगारी वाढत असल्याची नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे। एनसीएनसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।